तुम्ही कितीही षडयंत्र रचा, सोलापूरच्या मूळ प्रश्नांवरून मी मागे हटणार नाही, असा इशारा महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे. भाजपकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप केले जात आहेत. मात्र विकासाच्या मुद्द्यावर न बोलता आमच्यावर किती खोटे नाटे आरोप केले तरी राम सातपुतेजी तुम्हाला फार काळ जनतेचे प्रश्न टाळता येणार नाही. सोलापूरची लेख म्हणून मी तुम्हाला सोलापूरच्या मूलभूत प्रश्नापासून पळ काढू देणार नाही, असं आव्हानच महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना दिलं आहे. यावेळी बोलताना शिंदे म्हणाल्या, खोटं बोलायचंय आणि ते रेटून बोलायचंय ही भाजपची जुनीच परंपरा आहे. मात्र सोलापूरच्या विकासासाठी मी भाजपला धारेवर धरणारच, विकासाच्या मुद्द्यापासून त्यांना पळ काढू देणार नाही, असं प्रणिती शिंदे यांनी ठणकावून सांगितलं. काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल काही आरोप प्रत्यारोप चालले आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार माझ्याबद्दल बोला, पण अजूनही ते त्यांचं चालू आहे, त्यांची टेप चालू आहे. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही त्यांची परंपराच आहे आणि हे ते कन्फ्युज करणार आहे. ते म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि मग जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मागचे 10 वर्ष ते गप्प का बसते, करायची होती कारवाई, करायची होती अटक, का गप्प बसते. म्हणून हे सोलापूर करायची दिशाभूल कशी करायची हे यांना मस्तपैकी जमतं. मला या निमित्ताने तुम्हाला अजूनही गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की हे तर त्यांनी केलं शिंदे साहेबांवर आरोप प्रत्यारोप, खोटं बोलतात, वेगळं बोलतात, पण माझा अंदाज असा आहे की कामाच्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाही आणि म्हणून काही दिवसानंतर एक 30-35 दिवस इलेक्शन वेळ राहिले ते कदाचित माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप सुद्धा करण्याची शक्यता आहे. ते एवढ्या खालच्या पातळीला जातील की चुकीची माहिती पसरवतील, चुकीचे फोटो पण पसरवतील, असा माझा अंदाज आहे. त्या सोलापूर शहरातील अवंतीनगर येथे शिक्षक सन्मान कृती समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. भाजपकडून होत असलेल्या टीकेला देखील त्यांनी सडेतोड उत्तरही दिलं.